पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन सापळा रचून 12 आरोपींना बेड्या ठोकल्यात. आरोपींकडून 24 पिस्तूल आणि 38 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. शहरात काही घातपात की अन्य कारणांसाठी ही हत्यारं शहरात का आणली याचा तपास सध्या पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या पथक करत आहे. अटक केलेले सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती सध्या कळते. एकूण 24 पिस्टल आणि जिवंत कारतुसे 38 जिवंत कारतुसे आतापर्यंत पकडण्यात आलेली आहे. 1 जानेवारी पासून आतापर्यंतची ही कारवाई आहे. 11,82,800 रुपयाचा मालमत्ता जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये 3 असे आरोपी निष्पन्न झालेले आहे जे पूर्वी मोका मध्ये आत होते.